घोडे बाजारामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेली भिवंडी महापालिकेमध्ये पुन्हा एकदा कोणार्क विकास आघाडीचे सर्वेसर्वा विलास आर पाटील यांचं अर्थकारण भारी ठरलंय. त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या 18 बंडखोर नगरसेवकांच्या मदतीनं भिवंडी महापालिकेची सत्ता काबीज केली आणि त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील 49 मतं मिळवत विजयी झाल्या आणि त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऋषिका प्रदीप रांका यांचा 8 मतांनी पराभव केला. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर गटाचे इम्रान खान यांनी शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा 8 मतांनी पराभव केला आणि त्यामुळे मागच्या 2.5 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस शिवसेना आघाडीला पाय उतार व्हावं लागले. या नगरसेविका यांचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि हा जो मला विजय मिळून दिला आहे त्यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. मला 2 महिन्यात समजेल विकास काय आहे आणि विकास कसा केला जातो तो आम्ही नक्कीच दाखवून येऊ कोणा विकास आघाडी आणि काँग्रेस तथा बीजेपी तर्फे. अधिकारी के सामने एक लेटर भी रखा था तो उस पर भी जरूर कार्रवाई होगी.